कोल्हापुरातील मंगळवार इथल्या महाराणी ताराबाई विद्यालयाच्या मैदानावर सध्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांचं अतिक्रमण झालंय मुळात हे मैदान शालेय विद्यार्थ्यांच्या खेळासाठी आरक्षित असताना तिथं लुंग्यासुंग्यांनी आपली वाहनं जबरदस्तीनं पार्किंग करण्यास सुरुवात केली आहे सायंकाळ नंतर या मैदानावर ओपन बार भरत असल्यानं खेळाडू आणि या परिसरातील नागरिक वैतागलेत मद्यपिनी फोडलेल्या बाटल्यांमुळे मैदानावर फिरायला येणाऱ्यांना इजा होते त्यामुळं महापालिका आणि पोलीस प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून आहे आपल्या वाहनांच्या पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी मंगळवारपेठ परिसरातील काही नागरिकांनी नामी शक्कल लढवली आहे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित असलेल्या महापालिकेच्या मैदानावर आता चक्क पार्किंग सेंटरच सुरू झालंय मैदानावर वाहना पार्किंग करून पुन्हा शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांवर गुरगुणारे महाभाग इथं दिसतात मैदानावर वाहनं पार्किंग केल्यामुळं विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागाच उरलेली नाही शिवाय काही टवाळखोर तरुण या मैदानात मावा गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारत बसलेले असतात त्यांना हटकलं की ते शिक्षकांच्या किंवा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर येतात रात्री तर या मैदानाला ओपन बारचं स्वरूप प्राप्त होतं एकमेकाला अर्वाच्य शिबिगाळ करत मद्यप्राशन करणारी अनेक टोळकी इथं दिसून येतात शिवाय मद्याच्या रिकाम्या बाटल्या याच मैदानावर फोडून हे महाभाग निघूनही जातात मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या पायात काचा घुसून ते जखमी होतात याबाबत अनेकदा महापालिका आणि पोलिसांकडे दाद मागण्यात आली मात्र फरक पडलेला नाही मैदानाशेजारील बागेत तर मुलांचे एक टोळक नेहमीच चाळे करत असतं त्यांना देखील समज देणं गरजेचं आहे या मैदानाच्या एका बाजूला आरोग्य विभागाचं बी वॉर्डचं कार्यालय आहे मात्र शाळेच्या जवळ साठलेला कचऱ्याचा ढीक उचलण्याचं सौजन्य देखील या विभागाकडून दाखवलं जात नाही एकूणच महापालिका आणि पोलीस प्रशासनानं तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे अन्यथा महाराणी ताराबाई यांच्या नावानं असलेल्या मैदानाची आणखी दुरवस्था होईल